राजनांदगाव अंमळनेर येथील युवकाचा वर्षभरापूर्वी अंमळनेरहून नवजीवन एक्सप्रेसने जात असताना रेल्वेतून पडल्याने अपघात होऊन एक हात व एक पाय गमावल्यानंतर देखील धीरोदत्तपणे हिमतीने व प्रबळ इच्छाशक्तीने सर्व परिस्थिती हाताळत स्वतः केलेल्या प्रयत्नांमुळे त्याचे आज प्राण वाचले. माझं नाव नयन फडके. मी महिंद्रा फायनान्समध्ये जॉब करत असताना फेब्रुवारी 2020 मध्ये मनेरून जळगाव जात असताना मी रेल्वेतून खाली पडलो. त्यात मी माझा एक हात आणि एक पाय गमवला. सदरची घटना धरणगाव नजीकच घडली. या अपघातात त्याला मदत करणाऱ्या व्यक्तींचे आभार व्यक्त करण्यासाठी युवकाने नुकतीच धरणगाव करांची भेट घेतली. नयन मनोहर फडके वय 27 राहणार अंमळनेर हा जळगाव येथे महिंद्रा फायनान्स या कंपनीत कामाला आहे. कामानिमित्त रोज तो रेल्वेने अप डाऊन करीत असे. साधारण वर्षभरापूर्वी अंमळनेरहून जळगावकडे जात असताना अचानकपणे धरणगाव नजीक रेल्वेतून खाली पडल्याने त्याचा एक हात व एक पाय कापला गेला. अशा परिस्थितीत देखील त्याने स्वतः रेल्वे रुळावरून बाजूला होत मोबाईलवरून याबाबत मित्रांना फोन करून सांगितले. यावेळी घटनास्थळी धरणगाववासियांनी तात्काळ मदत करून त्या जळगाव येथे तातडीने हलविले. गंभीर परिस्थिती असताना नयनचे प्राण वाचल्याने त्याने धरणगावी भेट देऊन त्यास मदत करणाऱ्यांची कृतज्ञता व्यक्त केली. त्यास उपचारार्थ दाखल करण्यापासून तर आस्थागायत मदत करणाऱ्या प्रत्येकाचे त्याने आभार व्यक्त केले. त्याचे धरणगाव येथे शाल पुष्पगुच्छ व पेढे भरावून स्वागत करण्यात आले. त्याच धरणगाव येथील भाजप गटनेते कैलास माळी सर, युवराज पाटील, रुग्णवाहिका चालक नानाभाऊ बागुल, नगरसेवक ललित येवले, भैया पाटील, विनोद चौधरी, कैलासवासी सागर पाटील आदी धरणगाव वासियांनी मदत केल्याचे त्याने सांगितले. तर ही घटना जी घडली ही धरणगावचे जो पूल आहे उड्डाणपूल त्याच्याखालीच घडली. त्याच्यामुळे जे इथले स्थानिक लोक होते, माझे मित्रमंडळी, कंपनीतले सहकारी, इथले प्रतिष्ठित व्यक्ती, त्यांनी तात्काळ वैद्यकीय सेवा पुरवल्या. मला ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली व वेळेवर मला जळगाव पोचवलं. त्याच्यामुळे आज जो मी आज तुमच्यासमोर बसलो आहे, त्यात माळी सर आहेत, आमचे नाना काका आहेत, युवराज पाटील आहेत, रोहिदास सर आहेत, यांचं खूप मोठं योगदान आहे की आज मी तुमच्यासमोर जे काही 2 शब्द बोलू शकतो त्याच्यासाठी. कारण की यांनी जर मला वैद्यकीय सेवा वेळेवर पुरवल्या नसत्या तर मी आज जिवंत नसतो. आणि माझं एकच सांगणं आहे की अपंगत्वाला तुम्ही खचून जाऊ नका, त्याचा सामना करा, परिस्थितीवर मात करता येते. फक्त थोडा धीर आणि संयम ठेवा. संयम ठेवल्याने सगळं काही होतं. एक तुम्ही मानसिक स्थिती जर तुमची मजबूत असेल तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकता. ओके, आज मी या लोकांच्या मदतीमुळेच या ठिकाणी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले असता कैलास माळी सर म्हटले की आम्ही फक्त निमित्त आहोत, करता करविता सर्व तोच आहे. आपण मोठ्या हिमतीने या प्रसंगाला सामोरे गेल्यानेच हे शक्य झाले असे म्हटले.